जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला त्याचा मुलायचा ठेवायचा नाही. कारवाई कोणावर करतो रे? तो यावर कारवाई करायचं जर माग लागले ना, तो ह्या गावचेच मराठी, तो राजकीय सुपडा साफ करतो. आणि तुझे गटार गंगा पोटातली तू विचार जर तो मराठ्यांपुढे वाकायला लागला ना, तर मराठी तुला नीट करायला सुद्धा माग पुढे बघणार नाही. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायचा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. आज भी कोणतरी भोकलं म्हणतात, भोकायला कमीच पडाना. तो म्हणतो मुंबईत आल्यावर कारवाई करतो, तू आडातही मग तुला सांगत होती नमुने कशी शांततेतच सांगणार. तरी करोडो येणार आहे, कारवाई कोणावर करतो रे? तो यावर कारवाई करायचं जर माग लागले ना, तो ह्या गावचेच मराठी, तो राजकीय सुपडा साफ करते. हो मराठ्याचा जर नागे लागला तर गप्प बसलाय मराठी, तोवर गप्प बसून दी, तू नीट राहा. तू खाय तो लय मोठा खाल्लेला, तू कशाला इकडं आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती. तो पाप धुण्यासाठी आलेला आहे, तो आमच्या अन्नात माती घालायचं नको काम करू. मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणून तो कुठं काही सांगायला लागला. त्याची बाजू ओढी तो काही एकटीच, ती येवल्याची अडपटाची, त्याची बाजू ओढू नको. कधीतरी जातीचा कळवळा येऊ दे. नशिबाने या जातीत जन्म घेतलाय, कमीत कमी या जातीसाठी एखादा पाऊल उचल. नुसतं स्वतःच्या स्वार्थाचा नको पाऊल उचलू. जर तू स्वतःच्या स्वार्थाचं पाऊल उचलायला गेला ना, मराठी राजकीय करिअर मधून जिंदगीतून तुला उठवी दे. कारण मराठ्यांनी ज्याचे ज्याचे नाती लागले, मराठ्यांनी जर ठरवलं ना, तर मराठ्यांनी आतापर्यंत चांगल्या चांगल्याचा बंदोबस्त केलाय. तू तर कोणत्या झाडाचा पाला नाही. तुझ्यावर मराठी आणखीन बोललेले नाहीत, पण तू जर तुझं जुनं पोटातलं पाप दाखवायचा प्रयत्न करायला लागला ना, आणि तुझी गटार गंगा पोटातली तू विचार जर तो मराठ्यांपुढे वाकायला लागला ना, तर मराठी तुला नीट करायला सुद्धा माग पुढे बघणार नाही. त्यांनी भानावर आलं तर बरं होईल. इथून पुढं बोलला की त्याला टप्प्यातच घेणार आहे, मी सुद्धा सोडणार नाही. जर तिने उद्या आज काल बी बोलला आज बी बोलला असं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालं गप्प बसला तर ठीक, नाहीतर उद्यापासून तुझ्या सुद्धा मागा लागणार, सोडणार नाही. आणि मराठी तुला सोडणार नाही. मराठीचे शेत असलेत मग असं देतात म्हणतात, मला माहीत नाही पण म्हणतात लोक. ते येवल्याची येडपट नाही का पिशीच घेऊन इंड सगळं बाजाराची त्याच्यात कागद. कोणत्या पत्रकार बांधवांचा संपादकाला म्हणतोय तुमच्या दम असला तर वाचून दाखव. काय हाल वाचून देऊ हे पोरं इतके बेकार आहेत, झाडाखाली बसत लिंबाच्या इतकी घाण शिली आहेत, दोन दिवस भाकर जात नाही बा माणसाला इतकी खूप.